दिघा नजीक ठाणे बेलापूर रोड लगत दुकानांचा रस्ता रुंदीकरण पदपथ गटार निर्मितीत मोठा अडसर निर्माण होत होता, त्यामुळे अनेक वर्षांपासून येथील रस्त्यांची कामे व अन्य विकास कामे रखडली होती। अशातच पालिकेला सहकार्य करत व नागरी समस्या बघता येतील याकरिता गाळेधारकांनी स्वतःहून आपली दुकाने जमीनदोस्त केली आहेत। कायदा सुव्यवस्था कायम राखत शुक्रवारी ही मोहीम राबवण्यात आली। मागील 30 ते 40 वर्षांपासून ग्रामस्थांनी उदरनिर्वाहाखातर दुकाने गाळे टाकले होते, परंतु त्याचा अडसर होत असल्याचे कळताच पालिकेला सहकार्य करत जवळपास 30 ते 35 दुकाने पूर्णपणे हटवण्यात आली आहेत। मनपा प्रशासनाच्या नोटीसला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे येथील गाळेधारकांनी सांगितले। दरम्यान रामनगर येथे पुनर्वसन होणार असल्याचा विश्वासही गाळेधारकांचा आहे। आमचे इथले स्थानिक नगरसेवक आणि आमचे नवी मुंबईचे गणेश नाईक साहेब दादा यांनी सांगितलं की शासनाला आपल्याला मदत करायची आहे आणि त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहे। आम्ही सांगितलं आम्ही स्वतःहून गाळे हटवतो, इथं काही शासनाला जास्त ताण नको म्हणून आम्ही स्वतःहून हे गाळे सर्व हटवतो। टोटल कमीत कमी 17 ते 18 गाळे आणि तिकडे जर पकडून ते 22 ते 23 गाळे आहेत। या मोहिमेत स्थानिक नगरसेवक नवीन गवते यांनीही सहभाग दर्शवला। महापालिकेला सहकार्य करण्यासाठी सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली आहे। तसेच प्रस्तावित कामे मार्गी लावण्याच्या आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। आपल्यामुळे जर रस्त्याला अडथळा येत असेल तर काय ना आपण स्वतःहूनच रस्ता मोकळा करून दिला रहिवाशांना, त्याबद्दल आम्ही महापालिकेला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनाने हा निर्णय घेतलेला आहे सर्वांनी की हा जो बॉटलनेक आहे। मी ग्रामस्थांशी चर्चा केली, ग्रामस्थांनी पॉझिटिव्हली रिप्लाय दिला आहे तर ठीक आहे, जेव्हा गाळे मिळतील तेव्हा मिळतील, पण आता रस्त्याचा हा प्रश्न पावसाळ्याच्या पूर्वी संपला तर बरं होईल। त्यासाठी आम्ही आज महापालिकाने ठरवलं होतं, परंतु महापालिकेला आम्ही सांगितलं की आपण न करता लोक स्वतःहून सामान काढून आपला रस्ता मोकळा करतील। त्यांनी मागणी केलेली 15 मीटरची म्हणजे 45-50 फुटाची आम्ही त्यापेक्षा 2-5 फूट जास्त काढायला सांगितलं रहिवाशांना, कारण त्याच्यामुळे 3 लेन रस्ता, फुटपथ, गटर आणि ओव्हरफुट ब्रिज हा देखील झाला पाहिजे, ही माझी स्वतःहून मागणी होती महापालिकेला अनेक वर्षांपासून। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।